गुड मॉर्निंग, सोलापूर न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गुरुवारी रात्रीपासून लॉकडाऊन हे सुरू होते। हे लॉकडाऊन नेमकं कशा पद्धतीनं असणार आहे, सोलापूर शहरामध्ये कोणती दुकानं चालू असणार आहेत, कोणती बंद असणार आहेत, याचा अर्थ काय बंद आणि काय चालू, हे याची माहिती मी सविस्तरपणे आपल्याला सोलापूर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून देणार आहे। प्रथमतः आपण पाहूयात लॉकडाऊन केव्हापासून ते केव्हापर्यंत आहे। 16 तारखेला म्हणजे 16 जुलैला रात्री 24 वाजता म्हणजे 16 जुलैला रात्री 12 वाजल्यापासून हे लॉकडाऊन सुरू होणार आहे। म्हणजे त्या दिवशी वार गुरुवार आहे, म्हणजे शुक्रवारी सकाळीपासून आपल्याला कुठंही बाहेर फिरता येणार नाही। ते 26 जुलैच्या रात्री 24 वाजेपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे। आता नेमकं ह्या लॉकडाऊनच्या दरम्यान कोणत्या गोष्टींना परवानगी देण्यात आलेली आहे आणि कोणत्या नाही, हे आपण पाहूयात। हे जे मी तुम्हाला लॉकडाऊनचे नियम सांगतो हे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील असणार आहेत। याच्यामध्ये सर्व किराणा दुकानं, सर्व किरकोळ आणि ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी, दुकाने, सर्व प्रकारचे उद्योग हे संपूर्णतः बंद असतील। यानंतर सार्वजनिक खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा या संपूर्णपणे बंद असणार आहेत। उपहारगृह, लॉज, हॉटेल्स, डान्स, ऑर्केस्ट्रा बार, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट हे देखील संपूर्णतः बंद राहणार आहे। सर्व केश कर्तनालय, सलून, स्पा, ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद असणार आहेत। सर्व किरकोळ आणि ठोक विक्रेत्याची ठिकाणे, मोंढा, आडत, भाजी मार्केट, फळ विक्रेते, आठवडी, दैनिक बाजार, बाजार समिती या सर्व ठिकाणी संपूर्णतः बंद असणार आहे। फ्लोअर मिल ह्या देखील बंद असणार आहेत। शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी संपूर्णतः बंद असणार आहेत। सार्वजनिक आणि खाजगी प्रवासी वाहने, 2-चाकी, 3-चाकी आणि 4-चाकी, 6-चाकी वाहने संपूर्णतः बंद असणार आहेत। शहरातील सार्वजनिक आणि खाजगी बससेवा संपूर्णतः बंद असणार आहे। मटन, चिकन, अंडी, मांस याची विक्रीही संपूर्णतः बंद असणार आहे। ट्रक, ट्रॅम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादी मालवाहतूक करणारी वाहने संपूर्णतः बंद असणार आहेत। सर्व प्रकारचे बांधकाम, कन्स्ट्रक्शनची कामे हे देखील संपूर्णतः बंद असणार आहेत। याचसोबत सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणुकीची उद्याने, नाट्यगृह, बार, प्रेक्षागृह, सभागृह संपूर्णतः बंद असणार आहे। सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल, तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ हे देखील संपूर्णतः बंद असणार आहेत। सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना कार्यालय ही सुद्धा संपूर्णतः बंद असणार आहेत। सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद असणार आहेत। धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळे हे देखील संपूर्णतः बंद असणार आहेत। सर्व माननीय न्यायालयाचे, राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे कार्यालय, तसेच अंगीकृत उपक्रम आणि स्थानिक संस्थेची कार्यालय बंद असणार आहेत। शासकीय स्वस्त धान्य दुकानं म्हणजेच रेशन दुकानांची धान्य ही देखील बंद असणार आहेत। कृषी, बी बियाणे, खते, कीटकनाशक औषधे, सुका कचरा दुकाने आणि त्यांची वाहतूक ही बंद असणार आहे। यानंतर अत्यावश्यक सेवेच्या मर्यादित स्वरूपात निर्बंध हे देण्यात आलेले आहेत, त्या पद्धतीने ते सुरू राहतील। दूध विक्रेते यांना घरपोच दूध वितरणासाठी वेळ देण्यात आलेली आहे। सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत ही परवानगी असणार आहे। दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री दुकाने बंद राहतील। शहराच्या बाहेरून येणाऱ्या दूध विक्रेत्यांना संबंधित पोलीस ठाण्याकडून पास घेणे हे बंधनकारक असणार आहे। सर्व खाजगी आणि सार्वजनिक वैद्यकीय सेवा आणि पशुचिकित्सक सेवा त्यांच्या नियमित वेळेत सुरू राहतील। सर्व रुग्णालये आणि रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापने त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील। कोणतेही लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही, अन्यथा संबंधित रुग्णसेवा संस्थेस कारवाईस प्राप्त राहणार आहे। सर्व मेडिकल दुकाने 24 तास सुरू राहतील।
तसेच ऑनलाइन औषधे सेवा सुरू राहतील। औषधाशिवाय इतर विक्री अनुज्ञेय नाही। एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार सुरू राहील, म्हणजे गॅस देखील आपल्याला मिळणार आहे। निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार चालू राहतील। जे निर्यात होणाऱ्या वस्तू आहेत ते वाहतूक आणि शासन जे आहे त्यांच्या नियमानुसारच चालू राहणार आहे। वर्तमानपत्र प्रिंटिंग आणि वितरण डिजिटल प्रिंट मीडिया कार्यालय शासकीय नियमानुसार सुरू राहतील। वर्तमानपत्र वितरण सकाळी 6 ते 9 अनुज्ञेय राहील, म्हणजे तोपर्यंत ते चालू राहतील। पाणी पुरवठा करणारे टँकरला नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे। कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, म्हणजे हा लॉकडाऊन कडकडीत बंद असणार आहे। याचसोबत संस्थात्मक अलगीकरण विलगीकरण आणि कोविड सेंटरकरिता महानगरपालिकेने ताब्यात घेतलेल्या कार्यालयाच्या जागा इमारती या नियमानुसार चालू राहतील। याचसोबत संपूर्ण सोलापूर शहराच्या हद्दीतील माननीय न्यायालयाचे कर्मचारी अधिकारी माननीय न्यायालय वकील शासकीय राज्य केंद्र शासनाचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी नियमित कंत्राटी मानधन शासन अंगीकृत संस्थांचे कर्मचारी आरोग्य सेवेतील कर्मचारी डॉक्टर नर्स अंगणवाडीतील कर्मचारी आशा वर्कर वर्तमानपत्र प्रिंटिंग आणि डिजिटल मीडियाचे कर्मचारी फार्मा आणि औषधी संबंधित मेडिकल शॉपचे कर्मचारी दूध विक्रेते अत्यावश्यक सेवेत जसे BSNL आणि मोबाईल टॉवर सेवा अग्निशामक सेवा जलनिस्सारण सेवा गॅस वितरक पाणी पुरवठा सोलापूर महानगरपालिका परिवहन व्यवस्था ॲम्ब्युलन्स सेवा आणि स्वच्छता महापालिकेचे कर्मचारी पोलीस विभागाचे कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचारी तसेच कंटेनमेंट झोनकरिता नियुक्त कर्मचारी पेड हॉटेल क्वारंटाईनचे कर्मचारी आणि पत्रकार यांना चारचाकी दुचाकी वाहन वापरण्यास परवानगी आहे आणि ते फक्त स्वतःच वापरू शकतात। या सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांनी स्वतःच्या कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणं गरजेचं आहे। वाहनाची आवश्यक परवाने ही देखील सोबत असणे गरजेचे आहे। या सर्वांना वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा त्यांचे कामाचे जबाबदारीनुसार आणि शासकीय अथवा त्यांच्या संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येणार आहे। शहरातील पोलीस विभागामार्फत संचलित केले जाणारे 2 पेट्रोल पंप 24 तास चालू असणार आहेत। कंटेनमेंट झोनमध्ये काम करणारे मुख्य समन्वयक सहसमन्वयक नोडल अधिकारी गस्ती पथकातील कर्मचारी त्यांचे कंटेनमेंट झोनमध्ये नियमित कार्य करतील। कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना काही अत्यावश्यक गरजा मागणी असल्यास त्याची पूर्तता ते करणार आहेत। औषध आणि अन्न उत्पादन संलग्न प्रक्रिया आणि निर्यात उद्योग आणि त्यांचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील। यासाठी MIDC पोर्टलवरून यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य धरल्या जाणार आहेत। सोलापूर शहरातून परवाना असलेल्या उद्योगांना उद्योग क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आणि परतीसाठी फक्त कार चारचाकी वाहन किंवा निश्चित केलेल्या बसमधूनच प्रवास करण्यास परवानगी असणार आहे। MIDC किंवा खाजगी उद्योग चालू राहणार असल्यामुळे त्यांना आवश्यक तो पास संबंधित पोलीस ठाण्याकडून घेऊन कामगारांची वाहतूक निश्चित बसने करता येईल। जे उद्योग कामगारांची 10 दिवस फॅक्टरीमध्ये इमारत बांधकाम मजूर विकास कामाची यंत्रणा स्थानिक निवास व्यवस्था करणार त्यांची कामे नियमानुसार चालू ठेवण्यास कोणतीही अडचण नाही। फूड डिलिव्हरी होम डिलिव्हरी ही सेवा चालू असणार आहे। हे पहा, ही सुद्धा महत्त्वाची बातमी आहे। तथापि यासाठी पोलीस पासेस आवश्यक आहेत, तसेच यासाठी आवश्यक कामगारांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे हे आवश्यक असणार आहे। यापूर्वी नोंदणी करून बुकिंग केल्यानुसारच लॉजेस हे सुरू राहतील। नवीन बुकिंगला परवानगी देण्यात आलेली नाही। ई कॉमर्स ऑनलाईन बुकिंग डिलिव्हरी सेवा चालू राहतील। BSNL आणि इतर मोबाईल कंपन्या टॉवर देखभाल मर्यादित कर्मचारी वर्गासह चालू राहतील। शहराबाहेर ज्यांची शेती आहे त्यांनी सकाळी 9 वाजेपर्यंत जाणे आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत परत येणे
यासाठी परवानगी देण्यात येत आहे। तथापि राहत असलेल्या ठिकाणच्या पोलीस ठाण्याकडून पास घेणे हे बंधनकारक असणार आहे। पशुधन, ओला कचरा, गवत यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पासेस आवश्यक असतील। सार्वजनिक आणि खाजगी प्रवासी वाहने, दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने संपूर्णतः बंद राहतील। तथापि आवश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे ये जा करण्याकरिता आणि वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील। अत्यावश्यक सेवा आणि वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे। सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील। औद्योगिक पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरू राहील। यासोबत दैनिक, वर्तमानपत्रे, नियतकालिके यांची छपाई आणि वितरण व्यवस्था तसेच डिजिटल प्रिंट मीडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरू राहतील। वर्तमानपत्राचे वितरण सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये अनुदेय राहील। सोलापूर शहरातून परवाना असलेल्या उद्योगांना उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी आणि परतीसाठी परवानगी राहील, मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे। प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तीसच फक्त कामावर उपस्थित राहता येईल। अशा पद्धतीची ही सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील लॉकडाऊनची नियमावली आहे आणि हे लॉकडाऊन जे 10 दिवसांचं असणार आहे, अत्यंत कडकपणे याची मोहीमही राबवली जाणार आहे। सोलापूर न्यूज नेटवर्कसाठी मी अभिषेक देप्पा, सोलापूर न्यूज नेटवर्क, सोलापूर।